काही दिवसापूर्वी मी माझे उद्धवजी बरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघात गेलो, प्रचंड स्वागत झालं. या स्वागताची तुलना मी करतो प्रभू श्रीराम जेव्हा वनवासानंतर अयोध्येत गेल्यावर त्यांचं ज्या अयोध्येत स्वागत झालं होतं त्या प्रकारचं अयोध्येचं त्या प्रकारचं स्वागत मी कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धवजी पाहिजे. त्या प्रकारचं स्वागत मी काल नाशिकमध्ये भगूरला गंगाचरी काळाराम मंदिरात पाहिलं. पण मला एका वाक्यानं माझं लक्ष वेधून घेतलं त्या होर्डिंगवरच्या उद्धवजींच्या त्या होर्डिंगवरती दोन शब्द होते, संयमी होता. संयमी होता, संयमी होता. ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती. ही उपाधी आता उघडवून हाताळण्या शोभून दिसते. संयमी होता, संयम आहे आणि युद्ध करण्याची त्यांच्यामध्ये रामायण अयोध्येत कमी घडलं आणि या पंचवटीत त्याचा नाशिकमध्ये जास्त घडलंय, या महाराष्ट्रात जास्त घडलेलं. रामाने जे अतुलनीय धैर्य दाखवलं ते या पंचवटीत दाखवलेलं. सुरपणकेचं नाक जे कापलं ते या पंचवटीत कापलं गेलेलं आहे. आणि रामायणवृत्त युद्धाची जी प्रभू श्रीरामानं तुतारी फुटली ती सुद्धा या पंचवटीतून फुटलेली आहे. आणि म्हणून आपण या इतिहास हे लक्षात घ्या, प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये शुभेच्छा पाठ. मला आता असं वाटायला लागलं उद्धवजी हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मशाल येईल. रामाने वाटेल आता धुरू शकतो, आता मला मशाल हवे आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केलाय सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.